येवती तालुका बोदवडी येथील विद्यार्थिनी रोज जामठी इथं 2 किलोमीटर पायी शाळेत चालत जातात। या दरम्यान बेटावत खुर्द येथील मुलगा बापू दुमाले हा मुलींना रोज त्रास द्यायचा। विद्यार्थिनींनी शाळेत तक्रार दिली पण तो मुलगा शाळेतील नसल्यामुळे सरांनी व मुलींनी हा प्रकार पालकांना सांगितला। नेहमीप्रमाणे आजही सकाळी 7:15 तो मुलगा मुलींजवळ येताच सर्व पालकांनी सापळा रचून त्याला चोप दिला व शाळेत हजर करून सर्व मुलींनी सुद्धा त्याला चोप दिला, जेणेकरून इतरांना सुद्धा चपराक मिळेल। नंतर त्याला रितसर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं। महाराष्ट्रासह शाळेत, स्कूल बस, भर रस्त्यावर अशा अनेक ठिकाणी मुलींवर होणारे प्रकार वाढत आहेत। या घटना रोखण्यासाठी कायद्याची जबर महत्त्वाची आहे। न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वर वाणी, बोदवड।